आज आमचा येथील चौथा दिवस आहे आणि आज आम्ही माउंट आबूला जाणार आहोत आणि तिथे फक्त आमचं साईट सीन आहे आणि आम्ही आज काही फीडबॅक करणार नाही. हॅलो माउंट आबू पासून वर आलेलो आहोत. माउंट आबू पासून वर आल्यानंतर गुरुशिखर एक टोक आहे, तिथे एक मंदिर आहे वर, तिथे आम्ही आत्ता जाणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकताय बॉर्डर सिक्युरिटी फोर BSFची सिक्युरिटी तिथे आहे, ते आपल्याला तिरंगा सुद्धा दिसत आहे. इथून सर्व माउंट आबूचा व्ह्यू दिसतो. हे पीक सर्वात उंच आहे, तर कंटिन्यू करा. शुक्र मंदिरापासून वर निघालो आहोत. इथे एक वर एक मंदिर आहे, तर आपण पाहूया. हे रिनोवल स्ट्रक्चर बघू शकतो आपण ग्रेनाइट मध्ये. फायनली आपण आता इथे वर पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकतो सगळे दमलेले दिसतात. आता आम्ही मंदिरात निघालेलो आहोत. तर मंदिर आपण बघू शकताय. श्री गुरु दत्त आदरे चरण पादुका येथे आहेत, ते बघू शकता. आज हे गुरुशेखर मंदिर, त्यानंतर आपण इथे वर आलेलो आहोत. गुरुदत्तांच्या पादुका येथे आहेत. बघू शकताय ह्या ग्रेनाइट मध्येच हे मंदिर तयार बांधलेलं आहे. हा इकडे व्ह्यू पॉइंट आहे, किती सुंदर असं इकडे पॉइंट दिसत आहे. तर माउंट आबूतील सर्वात उंच असं शिखर आहे गुरु शिखर. मी आता गुरुपर्वतातून अचलगड येथे निघालेलो आहोत. तर आपण बघू शकताय अचलगड या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण वर बघू शकताय हा अचलगड किल्ला आहे. तिथे एक किल्ल्यामध्ये सोन्याच्या मूर्त्या वगैरे आहेत तिथे, आणि ते 300 ते 500 वर्षापूर्वीचं ते बांधकाम आहे किल्ल्याचं.
तर त्यात ग्रेनाइटमधील ओरिजिनल सर्फेसमध्येच तो लहान किल्ला एक बांधलेला आहे. ओके, पोर्शन आपण बघू शकता. आत मंदिरामध्ये इथे एक विहीर आहे. आत मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे ते व्हिडिओ करायला भेटलेलं नाही. तर इथे एक आम्हाला शिलालेख सापडलेला आहे, स्त्रोत आहे, त्यावर एक स्त्रोत कुठला तरी लिहिलेला आहे. हे मंदिर 1300 ते 1400 या काळातील आहे. तसं आम्हाला मंदिरातील एका मूर्तीवर उल्लेख सापडला आहे, त्यानुसार आम्ही सांगत आहोत. मंदिराच्या साईडला आम्हाला एक किल्ला दिलेला आहे. हावर एक किल्ला आहे आणि हा एक साईडचा किल्ल्याचा एक पोर्शन आहे. माउंट आबूतील जैन मंदिराला भेट देण्यासाठी निघालेलो आहोत. आम्ही माउंट आबू येथील जैन मंदिराला भेट दिलेली आहे आणि तेथून आम्ही आता आबूचा सनसेट पॉईंट बघण्यासाठी निघालो आहोत. मंदिराचा व्हिडिओ आम्ही केला नाही म्हणजे तेथे मोबाईल अलाउड नव्हता. 14 दिवस आज फक्त आम्ही साईट सीनच पाहिले आणि आजचा दिवस आमचा खूप चांगला गेलेला आहे. सर्वजण आज खुश आहेत, आज की रोपे व्हायच. आज फोटो वगैरे खूप एन्जॉय झालेला आहे, सर्वांनीच आज फुल एन्जॉय केलेला आहे. आज साईट सीनमुळे हे आमचे हर्षभाऊ इकडे आहेत. आज साईट सीनमुळे खूप सर्वांनी एन्जॉय केलेला आहे आणि फोटोसुद्धा जास्त काढलेले आहेत. तर आजचा दिवस आमचा खूप छान गेलेला आहे.